भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत शिवकर ग्रामपंचायतमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 25-15 निधी अंतर्गत आणि ग्रामपंचायत 15 वित्त आयोगाअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या विविध विकास कामांसाठी 3,24,73,068 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल हर घर नल अभियान, शिवकर गावात पाण्याची पाईपलाईन टाकणे व नवीन टाकी बांधणे या कामासाठी 1,26,79,734 रुपये, शिवकर येथे नळ पाणी पुरवठा करणे व मेन पाईपलाईन ते पाण्याच्या टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकणे या कामासाठी 10,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण करणे या कामासाठी 15,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे या कामासाठी 2,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमी येथे नवीन बोरवेल मारणे व नवीन पाण्याची टाकी बसविणे या कामासाठी 1,39,495 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत नामदेव तुपे ते लक्ष्मण तुपे यांच्या घरापर्यंत रस्ते काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 4,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत बाळाराम कमलू भगत ते तुकाराम विठ्ठल पाटील घरापर्यंत रस्ता तयार करणे या कामासाठी 9,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत रवी भगत ते प्रकाश धर्माढवळे यांच्या घरापर्यंत रस्ते काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 10,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत रामदास जानू ढवळे ते हरिश्चंद्र धर्माढवळे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 8,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 8,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायतवर सामाजिक सभागृह बांधणे या कामासाठी 10,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत कार्यालय परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 1,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती करणे फर्निचर व सुशोभीकरण करणे या कामासाठी 4,63,839 रुपये, शिवकर ग्रामपंचायत वारकरी भवन बांधणे टप्पा 2 या कामासाठी 2,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत प्रमोद चौधरी ते धनंजय पाटील यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार तयार करणे या कामासाठी 10,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत संदीप तुपे ते अनंत ढवळे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार तयार करणे या कामासाठी 2,40,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत गटार तयार करणे या कामासाठी 8,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत बौद्धवाड्या परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 15,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत नारायण कांबळे ते बुद्ध विहाराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी 15,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत बौद्धवाड्यातील प्रदीप कांबळे ते नारायण कांबळे यांच्या घरापर्यंत दिवाबत्ती लावणे या कामासाठी 4,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत मुस्लिम कब्रस्थान संरक्षण भिंत बांधणे या कामासाठी 10,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत तलाव सुशोभीकरण करणे या कामासाठी 10,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत तलावाला संरक्षण भिंत बांधणे या कामासाठी 10,00,000 रुपये, ग्रामपंचायत शिवकर हद्दीतील सर्व विहिरींचा गाळ काढणे व साफसफाई करणे या कामासाठी 1,50,00,000 रुपये, शिवकर ते मोह गावाजवळील मोरी ते भगवान फडके मोहो रस्ता तयार करणे या कामासाठी 9,00,000 रुपये, शिवकर ग्रामपंचायत अंतर्गत CCTV कॅमेरे बसविणे व दुरुस्ती करणे या कामासाठी 3,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय पाटील, समीर पोपेटा, शंकर महाराज आंग्रे, दादा महाराज, सरपंच आनंद ढवळे, उपसरपंच प्रांजल पाटील, अनिश ढवळे, रवींद्र ढवळे, मंगेश ढवळे, रेशमा पाटील, संतोष मते, सुरेखा टोपले, मनीषा ढवळे, रितू पाटील, मोनिका पोपेटा, अनिश ढवळे, मनोहर ढवळे, हनुमान ढवळे, चंद्रकांत ढवळे, जयदास ढवळे, तुकाराम टोपले, नामदेव तुपे, माया पाटील, चांगदेव ढवळे, गोपाळ पाटील, गोटीराम ढवळे, तुकाराम तुपे, त्रिंबक ढवळे, अंबाजी ढवळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. नवीन पाईपलाईन आणता आली नाही साहेब. जल जीवन योजना नरेंद्र मोदी साहेब घर
प्रत्येक घरची नल पाणी पुरवठ्यासाठी योजना मंजूर केलेली आहे. फक्त त्याचा फॉलोअप घ्यायचा होता. आपण ज्या दिवशी सरपंच पदाच्या खुर्चीवर बसलो त्याच्या दुसऱ्या महिन्यात आपण जो पहिला कार्यक्रम केला असेल तो जलजीवन मिशन योजनेचा, त्याच्यातून आज आपला संपूर्ण बार आपला तुकाराम विठ्ठल पाटील ते आपली रेशमाबाई पर्यंत पाण्याची लाईन जाणार आहे. संपूर्ण गावात नवीन पाण्याची लाईन. आपण बोलत नाही, आपण कुठलेही ऍडव्हर्टायझिंग साहेब आम्ही केली नाही. ते आम्ही आता बक्षीस याच्यात आमचा गाव रँकिंग मध्ये तर आम्ही पहिला वर्ष बेसिक याला दिला. तर पहिले बेसिक जे आता तळ्यावर पाणीच येत नव्हतं पहिले आमच्या, पण आज तळ्यावर कमीत कमी आम्ही पाणी वेळेवर पोहोचवतोय सगळ्यांना. आता नवीन तळ्यावर सुद्धा एक नवीन टाकीची योजना आहे. आम्ही फक्त बोलत नाही साहेब, आम्ही थोडं कमी बोलतोय, पण या सगळ्यांसाठी तुम्ही जे आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. कारण मी सरपंच व्हायच्या आधी माझं एक स्वप्न होतं की माझ्या गावात 12 फुटीचे रस्ते आहेत, पण ते 12 फुटीवर थांबले. तो जागा आमच्याकडे 30 फूट आहे, तर त्याचं आम्ही नियोजन केलं साहेब. आणि त्यासाठी आपण 1,30,00,000 रुपये निधी त्यासाठी मंजूर केला. त्याच्यात आपण साहेब 12 फुटीच्या ऐवजी 18 फुटीचा रस्ता करणार आहोत. दोन्ही बाजूला 3-3 फुटाचे गटर वृक्षारोपण भूमिगत विद्युत लाईनी करून सौर ऊर्जावर गावात आपण दिवे लावणार आहोत. अशा प्रकारे आपण गावाचा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे साहेब. आणि येणाऱ्या काळात तुम्ही जो माझ्या स्वप्नपूर्तीला साथ दिले, जवळपास 5.5 कोटीची कामं तुम्ही मला या वर्षात पहिल्या वर्षात दिली आहे. याच्यामध्ये आपला तो सहकार्य आणि अरुणसाहेब भगत साहेबांच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालंय. येणाऱ्या काळात तुम्हाला शिवकर एकदम बदलतं आणि भरतं दिसेल. आपला साहेब आपल्या माध्यमातून आम्हाला एक ऑक्सिजन पार्क ही मोठी एक संकल्पना आहे, तो एक माझा मोठा स्वप्न आहे. त्यासाठी आपली नक्कीच मला मदत लागेल. जो आपण वारंवार सांगता की कचरा प्रकल्प, तो नक्कीच येणाऱ्या 2-3 महिन्यात शोकरमध्ये त्याचा भूमिपूजन आपल्या हाते करणार आहोत. आणि नक्कीच कुठे नाही झाला, भले छोटा गाव आहे आमचा, पण त्या कचरा प्रकल्पाचं व्यवस्थित नियोजन केला जाईल याची आपल्याला ग्वाही देतो. सध्या अजून वेळ आहे विरोधकांवर बोलायची. रायगड भूषणचा काम काढायचं तर आपण थोड्या दिवसात काढणारच आहोत. आणि काल त्याला आपण निरोप दिला होता की आमदार साहेब येणार आहेत, तू ये त्यांना काले झेंडे दाखवायला, पण आज काही कोण आला नाही. तुम्हाला न सांगता तो कार्यक्रम केला होता. आपण साहेब ह्या 1 महिन्याच्या कालावधीत आपण भूमिपूजन सोहळाच्या अगोदर आपण एक कमानीचा लोकार्पण सोहळा केला श्री सदस्यांच्या माध्यमातून. त्या कार्यक्रमाला त्यांनी काले झेंड्याचा कार्यक्रम दाखवण्याचा एक लाजीरवाणा प्रकार त्या दिवशी केला. त्यावर DCP साहेब, त्याच्यात तुम्ही काही इन्व्हॉल्व्ह नव्हते. त्या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा DCP साहेबांच्या हस्ते होता. आमचे उपसरपंच चांगला कार्यक्रम केला होता, पण आज 1 महिना जाणूनबुजून तो त्यांना दावा प्रतिदावा करत खेळ ठेवलाय. उद्या उपोषणाला बसणार आहे त्यांच्या विरुद्ध, असा खेळ करत होता. म्हणून त्याला आज काल मी जाहीर पण त्याच्या माणसानं दोघांनी स्वतः फोन करून सांगितलं की उद्या आमदार साहेब गावाने येणार आहेत, तुमच्या निम्मत असेल तर काले झेंडे दाखवायला आम्ही तयार आहोत. याच्या आधी आम्ही एवढं शांतीची भूमिका घेतली निवडणूक जिंकताना, पण साहेब एकदम शांतीची भूमिका घेतली आम्ही. याच्या आधी कधीच आम्ही वादाच्या मार्गे गेलो नाही, आणि एवढ्या दिवस सुद्धा का गेलो नाही. आम्हाला ही सगळी विकास कामं सत्यात उतरावायची. आता नक्कीच आम्ही विकास मार्गाच्या कामाच्या मार्गाला लागलो साहेब. आपला हात आमच्या पाठी आहेत, आणि आपण माझ्या स्वप्नपूर्तीसाठी एवढा निधी दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. सगळ्यात आधी या भव्य अशा विकास कामांच्या यात्रेबद्दल समस्त ग्रामस्थांचं आणि ग्रामपंचायतीचे सरपंच संपूर्ण बॉडीचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमच्या नेतृत्वाखाली उद्यापासून देशात रामराज्य येत आहे. शिवकर गावामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हे रामराज्य यावं याच्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. खर तर 22 तारीख ही कार्यक्रमाचा साधारणतः शुभारंभ होणार. संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम उद्या, आज आणि कालही काही ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले. खारघरमध्ये काल आपल्या इथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढली. आज काही ठिकाणी शोभायात्रा होते, उद्या काही ठिकाणी शोभायात्रा होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय, वेगवेगळ्या ठिकाणी रामनाम जपाचं आयोजन करण्यात आलंय. या अशा पद्धतीनं ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असताना मी आनंद ढवळे यांना विचारलं, आजच नेमकं तुम्हाला इतके सगळे कार्यक्रम का ठेवायचे? तर त्यांचं म्हणणं असं होतं की गावाच्या प्रत्येक भागामध्ये आपण ही जी विकास कामं करतोय सगळ्या लोकांना सोबत घेऊन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन आम्ही काम करतोय. मला असं वाटतं की हा कार्यक्रम आपण घेतलाच पाहिजे. पण थोडस या ठिकाणी असं झालं की अरुणसाहेब भगत साहेब की ज्यांनी या सगळ्या कामांमध्ये सातत्यानं अशा विकास कामांमध्ये
भारतीय जनता पार्टीचं कुठलंही काम यशस्वी व्हावं याच्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यांना त्यांचं एक ऑपरेशन झाल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येता आलेलं नाही, पण ज्या उत्साहामध्ये तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत केलं, ज्या उत्साहामध्ये प्रत्येक भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तुम्ही साऱ्या भगिनी आणि या सगळ्या आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ तरुण मंडळी हे सगळे सहभागी झाले ते पाहता मला असं वाटतं की आजचा मुहूर्त अतिशय योग्य आणि शुभ मुहूर्त होता. आनंद ढवळे यांचं त्यांच्या पाठीशी उभे असल्या तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की वेगवेगळ्या मार्गानं आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की जे भव्य दिसतं ते भव्य दिसतं त्याच्या पाठीमागे लोक चालत चालत जातात. राजेंद्र पाटील यांनी सांगितलं, आनंदी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला दुरण डोंगर साधरे अशा म्हणीच्या प्रमाणे आपण वागत राहतो की लांबून जे चांगलं दिसतं त्याच्याकडे जग पाहत राहत. अनेक वेळेला शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा वाटत राहतं की कोण आहे हे या शिवकर गावामधले जे वारंवार उपोषण करतात आणि उपोषण करून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या वेळेला या गावामधल्या तुमच्यासारख्या मंडळींनी ज्या ज्या निवडणुका आल्या, कारण निवडणुका ही राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या कामाची फुटपट्टी असते. म्हणजे फुटपट्टी म्हणजे काय, तर तुम्ही किती काम केलंय हे मोजायचा या ठिकाणी साधन म्हणजे ही निवडणूक असते. आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून एकदा कधीतरी चिठ्ठी पडली आणि कोणाला जगाला वाटायला लागलं की नाही ते जे होते त्यांचा इतका मोठा धबधबा आहे की त्या धबधब्यामुळे या ठिकाणी ते वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार त्यांना मिळतात. कुठं पुस्तक काढ कुठं काय पुरस्कार मिळाव अशा पद्धतीची कामं चालतात. खरं तर मला त्यांच्यावर भार बोलायचं कारण नाही, पण अशा पद्धतीनं केवळ एक देखावा निर्माण केला आणि तो देखावा निर्माण करून त्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करायची प्रयत्न केली. मी का सांगतोय तर त्याचं कारण असं आहे की अशी दिशाभूल करत असताना हे काम ज्याच्यामुळे आधी उभं राहिलं आणि प्रत्यक्षरित्या ते सत्तेवर आल्यावर बँकेत किती पैसे होते ते आनंद ढवळे सांगितले. मला मागच्या कालावधीमध्ये सत्तेत नव्हतो तेव्हाही ते सांगत होते की आमच्या गावाच्या विकास कामांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी म्हटलं अरे तुमच्याकडे घंटागाडी आहे ना, ते म्हणतात ती एका ठिकाणी उभी असते. मी म्हटलं तुमच्या गावामध्ये एवढी विकास कामांचं आम्ही ऐकतो, ते म्हणजे ती सगळी कागदावरतीच असतात, प्रत्यक्षात आकारली जात नाही. आता आनंदराव आपल्याला इथून पुढे जसं अविनाश कोळी म्हणाले तसं की पूर्णता नाही आली ही सुरुवात आहे आणि इथून पुढे तुम्हाला खऱ्या अर्थानं या सगळ्या परिसरामध्ये या परिसरामधल्या सगळ्या गावांमध्ये आदर्श काम करणारी ग्रामपंचायत म्हणून शिवकरला नाव लौकिक मिळायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचे. आम्ही ज्या वेळेला पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आमच्या बैठका होतात मीटिंग होतात पक्षाच्या आणि खास करून निवडणूक काळामध्ये गेल्या वेळच्याही आम्ही शिवकरचं उदाहरण जे आहे ते मी सातत्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिलं होतं. 6 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये थोडक्या नशिबाने आपल्या थोडस आपल्याला साथ न दिल्यामुळे आपला पराभव झाला, पण तो पराभवाने न खचता शिवकरच्या सगळ्याच महिला पदाधिकारी असतील ग्रामस्थांतील सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने गेली 5 वर्ष ग्रामस्थांच्या संपर्कात राहून ग्रामस्थांची कामं केली, ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आणि त्याच्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये ग्रामपंचायतीची सत्ता दिली. त्याच्यामुळे हे उदाहरण आम्ही सांगतो की कुठल्याही पराभवाला खचून न जाता जास्तीत जास्त काम कसं करावं ह्या उदाहरण आम्ही संपूर्ण जिल्हाभर हे शिवकरच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आम्ही देत असतो. आपल्याला जी सत्ता दिलेली आहे, आपल्याकडे जे ग्रामपंचायत नेतृत्व दिलेले आहे, तो नेतृत्व तो ग्रामस्थांचा विश्वास हा खऱ्या अर्थाने आपले सरपंच आनंद ढवळे आणि त्यांच्या सहकार्याने हा सगळा आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्याने आपण सगळे साकार करतोय. अजून केलाय असं मी म्हणत नाही, कारण हे जरी 3-3.5 कोटीची कामं असली अजून अनेक प्रकारची कामं हे शिवकर ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला करायचं आहे.
खऱ्या अर्थाने आज शिवकर गावामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण भारतभर आज आपण रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेची वाट पाहतोय त्याच्यामध्ये रममान झालेलो, त्याचप्रमाणे आनंद डवलेनी आपल्या गावाचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच भूमिपूजनाचा पहिला कार्यक्रम केला, त्याच्या पुढे जाऊन दुसरा केला, तिसरा केला, जवळजवळ अशी 26 भूमिपूजनाचे कार्यक्रम इथे पार पडत आहेत। निश्चितच अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे। एक वर्ष या ग्रामपंचायतीला निवडणुकीला झालं, सरपंचांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की साहेब कुठल्याही कामांची कुठलीही गडबड न करता बेसिक जो पाहिजे म्हणजे पाया जर मजबूत असेल तर कलश सुद्धा मजबूत होईल। आणि सरपंच साहेब आपण ज्या पद्धतीने आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब, आपले तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने आपण आणि आपले सर्व सहकारी आपले सर्व ग्रामस्थ ज्यांनी ज्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व केलंय ते सर्व सदस्य या सर्वांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीने आपण गावाचा विकास ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं स्वप्न आहे सबका साथ सबका विकास त्या पद्धतीने आपण सर्वांना एकत्रित घेऊन प्रत्येक समाजाच्या मध्ये प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत आपला कामाचा विकासाचा लाभ कसा होईल यासाठी आपल्याला अशी दूरदृष्टीपणा आहे। निश्चितच वाकण्याजोगं आहे रायगड भूषण पुरस्कार मिळाला, ISO मिळाला, अनिल ढवळे आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीमध्ये यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये काम करत होत, कारण एक दोन महिन्यात ISO मिळत नसतंय त्याच्यासाठी तो पाया मजबूत लागतो आणि तो पाया अनिल ढवळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पूर्वीचा मजबूत केलेला होता म्हणून तो ISO मिळाला होता। परंतु कागदावरच्या गोष्टी आपला गाव आहे आपल्या गावाचं नाव होत असताना आम्ही आमची ही सर्व सहकारी मंडळी कुठेही गावाला गालबोट लागायला नाही पाहिजे यासाठी सातत्याने आपल्या परीने विकास करत राहिली। आणि साहेब आज जरी 3 कोटी रुपयाची कामं होत असली आपली सत्ता नव्हती तरी अनिल ढवळे आनंद ढवळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शिवकर ग्रामपंचायतीमध्ये झाली। यापुढे सुद्धा आपलं मार्गदर्शन राहणारच आहे आणि निश्चितच आनंद ढवळे आपलं जे स्वप्न आहे आपल्या लगतच असलेली पनवेल महानगरपालिका आहे, पनवेल महानगरपालिकेमध्ये स्मार्ट विलेज जी योजना आहे महानगरपालिका क्षेत्र जवळ येत असताना आपल्याला सुद्धा वाटलं महानगरपालिका क्षेत्रासारखं माझं गाव झालं पाहिजे, परंतु निश्चितच आपल्या मनामधला आपल्या गावाचा जो विकास आहे जो शाश्वत विकास आहे तो विकासाचा दृष्टिकोन आपण महानगरपालिकेच्या प्रत्येक शहराकडे प्रत्येक गावाकडे बघून करत आहात आणि आपलं मनातलं स्वप्न आहे आपलं जे शुकर आदर्श व शुकर बनवायचं ते स्वप्न साकार करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आपले आमदार प्रचंडराव ठाकूर साहेब, आमदार महेशशेठ भालदे साहेब आणि आपले तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब यांची जी साथ आहे ती आपल्याला निश्चितच लाभणार आहे।